हेलो एवरीवन, हियर डॉक्टर सुषमा। वेलकम टू माय यूट्यूब चैनल बेंडे एजुकेशन अकोला। आपण शिकतो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन, लेसन नंबर वन, ग्रॅव्हिटेशन। या सीरीज मध्ये, ग्रॅव्हिटेशनच्या या सीरीज मध्ये आज आपण शिकणार आहोत इफेक्ट्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून ऑन द अर्थ अँड ऑल्सो इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ। हे दोन पॉइंट्स आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहे। प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतला होता, ओके। हा, तर पहिला पॉइंट आपण घेऊया, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून ऑन द अर्थ। आपल्याला माहिती आहे की मास ऑफ द अर्थ इज ग्रेटर दॅन मास ऑफ द मून। मास ऑफ द अर्थ इज ग्रेटर दॅन मास ऑफ द मून, सो ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून। ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ इज ऑल्सो ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून। ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ इज 6 टाइम्स ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून। म्हणून जी सॉलिड अर्थ आहे त्यावरती मूनच्या ग्रॅव्हिटेशनचा विशेष इफेक्ट तुम्हाला दिसून येणार नाही, पण अर्थ इज कव्हर्ड बाय नियरली 71% ऑफ द अर्थ इज कव्हर्ड बाय सी वॉटर। आणि हे जे सी वॉटर आहे या सी वॉटरवरती मात्र या मूनच्या ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट तुम्हाला दिसून येतो। द वॉटर लेव्हल, वॉटर विच इज एक्झॅक्टली अंडर द मून, वॉटर विच इज एक्झॅक्टली अंडर द मून गेट्स पूल टुवर्ड्स द मून। जे पाणी चंद्राच्या एक्झॅक्टली खाली असेल ते पाणी त्याच्याकडे ओढलं जातं, अट्रॅक्ट होतं, आणि हे अट्रॅक्ट झाल्यामुळे या ठिकाणी लेव्हल ऑफ द सी वॉटर गोज ऑन इन्क्रीजिंग। त्या ठिकाणी लेव्हल ऑफ द सी वॉटर इन्क्रीज होते आणि ही सी वॉटरची लेव्हल इन्क्रीज झाल्यामुळे या ठिकाणी हाय टाइड्स तयार होतात, ओके। या ज्या हाय टाइड्स आहेत, व्हॉट आर हाय टाइड्स? व्हेन लेव्हल ऑफ सी वॉटर इन्क्रीजेस वी कॉल्ड इट एज हाय टाइड्स, अँड व्हेन लेव्हल ऑफ सी वॉटर डिक्रीजेस वी कॉल्ड इट एज लो टाइड्स। मग या ठिकाणी ज्या हाय टाइड्स तयार झालेल्या आहे इथून एक्झॅक्टली ऑपोजिट मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी हाय टाइड्स असतात, आणि 90 डिग्रीच्या अँगलमध्ये म्हणजे जिथे हाय टाइड्स आहेत तिथून 90 डिग्रीच्या अँगलमध्ये लो टाइड्स असतात, आणि इकडनं सुद्धा 90 डिग्रीच्या अँगलमध्ये लो टाइड्स आपल्याला दिसून येतात। या ज्या हाय टाइड्स आणि लो टाइड्स आहेत या ट्वाईस अ डे आपल्याला दिसतील, ट्वाईस अ डे, दिवसातून दोन वेळा आपल्याला हाय टाइड्स आणि लो टाइड्स त्या ठिकाणी दिसून येतात। देन व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ मून ऑन द अर्थ? तर मूनची ग्रॅव्हिटी ही अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या 1/6 आहे। मूनची ग्रॅव्हिटी, पुन्हा एकदा नीट ऐका, मूनची ग्रॅव्हिटी ही अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या 1/6 आहे, म्हणजेच अर्थची ग्रॅव्हिटी ही मूनपेक्षा 6 times आहे। एक लक्षात ठेवायचं फक्त की ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इज 6 times दॅट ऑफ द मून, आणि या ग्रॅव्हिटीमुळे जे सी वॉटर आहे ते सी वॉटर इकडे अट्रॅक्ट होतं, आणि सी वॉटर अट्रॅक्ट झाल्यामुळे तिथे हाय टाइड्स तयार होतात। हाय टाइड्स पासून 90 डिग्रीवरती लो टाइड्स राहतील, या ठिकाणी लो टाइड्स दिसतील तुम्हाला, या ठिकाणी हाय टाइड्स दिसतील, इकडे सुद्धा हाय टाइड्स दिसतील, आणि इकडे तुम्हाला लो टाइड्स दिसतील, ओके। समजलंय सगळं मग, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून? एवढं तुम्हाला आता समजलं असेल। आता आपण सेकंड पॉइंट बघूया आजचा, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ? व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ? अर्थचं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर सपोज ही अर्थ असेल, अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट विथ अ स्पेसिफिक फोर्स, वी कॉल्ड इट एज ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स। हे जे ग्रॅव्हिटेशन आहे, तर अर्थच्या वरती जवळपास अशा कुठलेही ऑब्जेक्ट असतील तर त्यांना ती अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करते। ऍपल जे आहे ते पण खाली पडतं, ऍपलवरून थोड्या हाईटवर अजून काही असेल ते पण खाली पडेल। या सगळ्या गोष्टी, तुम्ही दगड फेकला इव्हन तर तो सुद्धा खाली येतो, तुम्ही कुठलीही वस्तू फेका खाली येते, ती खाली का येते? ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशन। या ग्रॅव्हिटेशनमुळे अर्थच्या सगळ्या वस्तू वरून खाली येत असतात। द मास ऑफ द अर्थ, द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज ऑल्सो द सेंटर ऑफ द अर्थ। मासचा सेंटर आणि अर्थचा सेंटर, म्हणजे अर्थच्या मासचा सेंटर आणि अर्थचा स्वतःचा सेंटर, हे दोन्ही सेंटर जे आहे ते एकच आहे, आणि ते या ठिकाणी सेंटरला सिच्युएटेड झालेले आहेत। मग हे सिच्युएटेड टुवर्ड्स द सेंटर, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर। म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सेंटरकडे ऍक्ट करतो, आणि वर फेकल्या गेलेली कुठलीही वस्तू सेंटरच्या दिशेने ओढल्या जाते म्हणून ती खाली पडते, ओके। आता समजा तुम्ही हा दगड आहे, सपोज लेट दिस इज द स्टोन,
हा स्टोन जो आहे तो जर मी अपवर्ड डिरेक्शननी फेकला तर हा फेकलेला स्टोन जो आहे तो स्पेसिफिक व्हेलॉसिटीनी वर जाईल, एका ठिकाणी थांबेल तो आणि थांबल्यानंतर तो खाली येईल. असं का होतं? वेन वी थ्रो अ स्टोन वी गिव सम एनर्जी टू दॅट स्टोन. आपण त्या स्टोनला काही एनर्जी देतो अँड ड्यू टू दॅट एनर्जी देर इज स्पेसिफिक ही इट गेन्स सम स्पेसिफिक व्हेलॉसिटी. त्याला एक विशिष्ट व्हेलॉसिटी मिळते आणि या विशिष्ट व्हेलॉसिटीनी तो स्टोन जो आहे तो वर फेकला जातो. आणि ही जी व्हेलॉसिटी त्याला मिळते, हा जो फोर्स आपण त्याला दिलेला असतो, हा जो फोर्स त्याला मिळतो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त असतो. इट इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स इन डाऊनवर्ड डिरेक्शन. आपण दिलेला जो फोर्स आहे इट ऍक्ट्स इन अपवर्ड डिरेक्शन. अपवर्ड डिरेक्शनचा फोर्स जास्त आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनचा फोर्स कमी आहे, म्हणून हा स्टोन जो आहे तो अपवर्ड दिशेने जाईल. पण प्रॉब्लेम कुठे असतो की आपण त्याला फोर्स एकदाच देतो आणि आपण या दिलेल्या एनर्जीमुळे आपण लावलेल्या फोर्समुळे तो स्टोन वरवर जातो, पण तो एकदा दिला जातो. म्हणून हा जो फोर्स आहे ही अर्थ त्याला सारखी अर्थचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याला सारखं खाली ओढते आहे त्याला. इट कंटिन्युअसली ऍक्ट्स ऑन द स्टोन आणि हे सारखं त्याला खाली ओढत असल्यामुळे एका हळूहळू हळूहळू त्या स्टोनची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि फायनली ऍट स्पेसिफिक हाईट त्या ठिकाणी काय होतं की त्याची जी व्हेलॉसिटी असते ती झिरो होते आणि झिरो व्हेलॉसिटी झाली की फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडसाठी तो स्टोन तिथे थांबतो आणि तो स्टोन तिथे थांबला की त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्युअसली ऍक्ट करतोच आहे. तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा वर गेलेला जो स्टोन आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली खाली येतो आणि जमिनीवरती पडतो. मग आता तुम्ही म्हणाल की मून आणि जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स वगैरे आहेत ते अर्धभोवती कसे काय फिरत राहतात? ते कंटिन्युअसली फिरत राहतात ड्यू टू देअर स्पेसिफिक व्हेलॉसिटी. जिथपर्यंत स्टोनकडे सुद्धा व्हेलॉसिटी होती तो वरवर गेला, त्याची व्हेलॉसिटी ज्या वेळेला झिरो झाली त्यावेळेला तो खाली आला. सिमिलरली ज्या वेळेला त्या मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत त्यांच्याकडे त्यांची स्वतःची व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेलॉसिटीने ते गोल 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 फिरत आहेत आणि हे जे त्याचं फिरणं आहे हे त्यांच्या व्हेलॉसिटीमुळे आहे आणि त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ऍक्ट करते आहे. तर या व्हेलॉसिटीमुळे ते कंटिन्युअसली फिरू शकतात. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट करायचा थांबला तर ते त्यांच्या स्वतःच्या व्हेलॉसिटीने, समजा इथे असेल तो आणि हाही हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरचा गेला तर 90 डिरेक्शननी, म्हणजे याचं जे ऑर्बिट आहे या ऑर्बिटमध्ये 90 डिरेक्शननी तो स्पेसमध्ये कुठेतरी स्ट्रेट लाईनमध्ये एस्केप होऊन जाईल, त्या ठिकाणी तो फ्लोट करेल कुठेतरी. ओके, मग आता समजलं असेल तुम्हाला की कोणतेही वस्तू वर फेकलेली खाली काय येते तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ऑर ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटी. ओके, आणि त्यानंतर पण मग सॅटेलाइट आणि मून का बरं खाली पडत नाही? ड्यू टू देअर स्पेसिफिक व्हेलॉसिटी. त्यांना स्वतःची व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेलॉसिटीने ते फिरत असतात आणि म्हणून ते खाली पडत नाही. ओके, आज मी या व्हिडिओमध्ये दोन पॉइंट जे आहेत ते मी डिस्क्राईब केले. कुठले केले? इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून ऑन द अर्थ आणि ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. अजून ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थमुळे अजून काय होतं की सी वॉटर वगैरे जे आहे याच्यावरती ते सुद्धा याच्याकडे अट्रॅक्ट होऊन राहतं. सी वॉटर अट्रॅक्ट होतं, ऍटमॉस्फिअर अट्रॅक्ट होतं, आपण उभं राहू शकतो, आपण वस्तू ठेवू शकतो आणि हे सगळं करत असल्यामुळे लिव्हिंग वर्ल्ड जे आहे ते पूर्ण ग्रॅव्हिटीमुळे आहे. जर ग्रॅव्हिटी नसती तर यातलं काहीही अर्थवरती राहिलं नसतं, सगळं काही स्पेसमध्ये फ्लोट होताना आपल्याला दिसलं असतं. सी वॉटर सुद्धा फ्लोट झालं असतं, ऍटमॉस्फिअर पण इथे राहिलं नसतं, ऍटमॉस्फिअर नसल्यामुळे एअर नसती, एअर नसल्यामुळे लिव्हिंग वर्ल्ड नसतं. ओके, मग म्हणून ग्रॅव्हिटी जी आहे अर्थची ती खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता आपले हे दोन पॉइंट तुम्हाला नीट समजले असतीलच. नाव टेस्ट युअर सेल्फ, जे काही तुम्हाला शिकवलं आहे त्यावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन देते, नीट बघा, ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहिला क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स, ग्रॅव्हिटेशन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. True or false? This is false statement. His statement false hai. Gravitational force is the weakest force in the nature. Second question, why the moon?
why the moon and artificial satellites do not fall on the earth. काय उत्तर देणार तुम्ही याचं? याचा आंसर राहील ड्यू टू देअर स्पेसिफिक वेलॉसिटी. थोडं डिटेल मध्ये लिहायचं त्याला. ड्यू टू देअर स्पेसिफिक वेलॉसिटी हे त्याचं मेन आन्सर आहे. थर्ड क्वेश्चन तुम्हाला तुमच्यासाठी, व्हॉट इज द मोशन ऑफ द मून इफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन इट. जर मूनवरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत नसता तर काय झालं असतं? मूनची मोशन कशी राहिली असती? तर मूनची मोशन त्या ठिकाणी त्याच्या ऑर्बिटला टेंजेन्शियल मध्ये तो मून स्पेस मध्ये फ्लोट करत असता कुठेतरी तो निघून गेला असता. अँड लास्ट क्वेश्चन इज व्हॉट हॅपन्स इफ देअर इज नो ग्रॅव्हिटी. इफ देअर इज नो ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? ग्रॅव्हिटी नसेल तर सी वॉटर राहणार नाही. ग्रॅव्हिटी नसेल तर आपण उभं राहू शकणार नाही, वस्तू ठेवू शकणार नाही. ग्रॅव्हिटी नसेल तर अॅटमॉस्फिअर राहणार नाही. ह्या तीन चार गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. सो देअर इज नो लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इफ देअर इज नो ग्रॅव्हिटी. जर तिथे ग्रॅव्हिटी नसेल तर लिव्हिंग वर्ल्ड सुद्धा राहू शकणार नाही. ओके, हे सगळं तुम्हाला समजलं असेलच. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. तर आपण याच्या पुढे घेणार आहोत ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. सेकंड पॉइंट इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी, स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी काढायची ते मी तुम्हाला शिकवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड लास्ट पॉइंट इज फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्यू ऑफ जी. हे पॉइंट्स आपण, हे तीन पॉइंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेलं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सायन्स शिकता येईल. ओके, थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.